चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पालक भजी कसे बनवायचे ते. हे भजी खायला अगदी सुंदर स्वादिष्ट लागतात आणि कुरकुरीत असे हे भजी आहेत. चला मग तर पाहूयात आपण हे भजी कसे बनवायचे ते. या ठिकाणी मी फ्रेश पालक घेतलेली आहे. व्यवस्थित आपण धुवून घ्यायचे आहे पालक. आणि पालक जेव्हा आपण निवडून घेतो तेव्हा त्याचे थोडेसे देठ हे घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला भजी करताना ते इजी जातात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे, मिरची पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊयात. त्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूयात अगोदर, मिरची पावडर घालूयात, हळद घालूयात आणि मीठ घालूयात. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ते व्यवस्थित भिजवून घेऊयात. थोडं थोडं पाणी याकरता घालायचं आहे की पिठाच्या गुठळ्या पहिल्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपलं पीठ पूर्ण रेडी झालेलं आहे. तेल गरम झालं की नाही हे आपण आता चेक करूयात. तेल गरम आपलं झालेलं आहे. आता आपण भजी सोडूयात त्यामध्ये. वाव, आपले भजी व्यवस्थित असे मस्त फुगलेले आहेत. हे भजी खायला खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात एकदम. भजी आपण शक्यतो मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत. व्यवस्थित तेल त्याचं झिरपून द्यायचं आहे, तेल खाली पडून द्यायचं आहे, थोड्या वेळ असे धरायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण इतर भजी करून घेऊयात. व्यवस्थित असं डीप करायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करा. मुलांना पालक खायचा खूप कंटाळा येतो तर अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ आपण पालकचे केले तर मुलं ते आवडीने खातात आणि आपण सुद्धा आवडीने खातो. अशाच पद्धतीने आपण इतर भजी पण तळून घेऊयात. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. अशा पद्धतीने आपले सर्व पालक भजी रेडी आहेत. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.